आजच्या घटकामध्ये आपल्याला प्रयोगाविषयी माहिती पाहिजे. सर्वप्रथम तर आपण प्रयोग म्हणजे काय ही संकल्पना समजावून घेऊया. प्रयोग हा जर शब्द आपण पाहिला तर तो जो शब्द आहे प्रयोग या शब्दाची जर आपण खोड केली तर हा जो शब्द आहे तो प्र अधिक युज या संस्कृत धातूपासून तो तयार झालेला आहे. त्याचा जर आपण अर्थ पाहिला तर त्याचा अर्थ होतो जुळणी करणे किंवा जोडणी करणं. आणि प्रयोगामध्ये कशाची जोडणी केलेली आहे, कर्ता कर्म आणि क्रियापद यांची जी जुळवणूक असते त्या जुळवणुकीला मराठीमध्ये प्रयोग असं म्हटलं जातं. कर्ता कर्म आणि क्रियापद या तिघांचा जे परस्पर संबंध आहे त्या परस्पर संबंधाला मराठीमध्ये प्रयोग म्हणतात. आणि आपल्या मराठीमध्ये जे प्रयोग आहेत त्या प्रयोगाचे तीन प्रकार पडतात, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग. या तीन प्रयोगांच्या प्रकाराबद्दल आपल्याला आजच्या तासगीमध्ये माहिती पाहिजे आहे. सर्वप्रथम तर आपण प्रयोगामधील पहिला प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे कर्तरी प्रयोग. पण तत्पूर्वी आपल्याला कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग यात संकल्पना समजून घेणे अगोदर आपल्याला दोन तीन संकल्पना क्लिअर होणं आवश्यक आहे. त्या संकल्पना आपण क्रियापदामध्ये बी अभ्यासलेल्या असतीलच, त्यामध्ये सर्वप्रथमचा आपण अभ्यासणार आहोत. सरकारचा थोडा आवाज कमी झाला. त्यामध्ये आपण सर्वप्रथमचा कर्ता म्हणजे काय ही संकल्पना समजावून घेऊया. कर्ता म्हणजे जो क्रिया करणारा असतो, क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा जो असतो तो असतो त्या वाक्यामध्ये कर्ता. आपल्याला कर्ता शोधता आलं तरच आपण प्रयोग त्या ठिकाणी ओळखू शकतो. कर्ता शोधता आलाच नाही तर आपण कर्तरी प्रयोगाकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला कर्ता शोधायचा आहे. कर्ता हा वाक्यातला क्रिया करणारा असतो तो शोधताना त्या ठिकाणी काही टेक्निक आहेत आपण त्या समजावून घेऊया. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम क्रियापद शोधावं लागतं. पहिलं जे उदाहरण आहे, कोंबड्याला सुरा शोभतो या वाक्यातील क्रियापद आहे शोभतो. आणि जर तुम्ही वाक्याची फोडणं करता जर कर्ता शोधायला गेलात तर बहुतेक वेळा चुकीचाही त्या ठिकाणी तो असू शकतो. जर तुम्ही कोंबडा त्या ठिकाणी जर म्हटलात करता तर तो बरोबर आहे की चुकीचा आहे आपण त्या ठिकाणी पाहूया. दुसऱ्या वाक्यात जर आपण असं म्हटलो राम हा करता तर आपण तो आहे की नाही याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. आणि जर हे उदाहरण पाहिलं मला दूध आवडते तर या ठिकाणी मला जर करता म्हटला तर तो बरोबर आहे की चुकीचा आहे हे आपण वाक्य पाहिल्यानंतर ठरवू शकत नाही. त्यासाठी आपल्याला क्रियापद शोधावं लागेल. क्रियापदाला एक प्रश्न विचारायचा आहे जो आपण विभक्तीत पण त्या ठिकाणी अभ्यासला होता. कोणता प्रश्न विचारायचा आहे? विभक्तीमध्ये आपण द्वितीय आणि चतुर्थी त्या ठिकाणी अभ्यासताना आपल्याला कर्ता त्या ठिकाणी शोधावा लागला होता. आपण देखील या ठिकाणी देखील कर्ता शोधणार आहोत. त्यासाठी क्रियापद शोधा, क्रियापदाचा मूळ धातू शोधा आणि त्या धातूला नारा कोण, नारी कोण किंवा नारी काय असा जर प्रश्न आपण विचारला तर आपल्याला कर्ता मिळतो. या ठिकाणी शोभतो, शोभणारा कोण कोंबडा नाही तर शोभणारा कोण आहे तुरा. शोभणारा आहे तुरा म्हणून या वाक्यातील कर्ता आहे तुरा, कोंबडा नव्हे. पुढील वाक्य आहे राम आंबा खातो. खातो या वाक्यातील क्रियापद आहे. राम आंबा खातो या वाक्यातील क्रियापद आहे खातो. याचा मूळ धातू आहे खा. या ठिकाणी खाणारा कोण तर खाणारा कोण आहे राम. हा झाला या वाक्यामधील कर्ता. पुढील वाक्य आहे मला दूध आवडते. या ठिकाणी क्रियापद आहे आवडते. या ठिकाणी आवडणारा कोण असा प्रश्न नाही विचारायचा किंवा आवडणारी कोण असा नाही नव्हे तर आवडणारे काय, आवडणारे काय मला नाही तर आवडणारे काय आहे दूध. आणि म्हणून या वाक्यातील कर्ता दूध आहे. त्यामुळे जर या पद्धतीने जर तुम्ही कर्ता शोधण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी निश्चित तो 100% बरोबर त्या ठिकाणी आपण शोधू शकतो. कसा शोधायचा आहे? क्रियापद शोधा, क्रियापदाचा मूळ धातू शोधा आणि त्याला नारा कोण, नारी कोण किंवा नारे काय असा जर आपण प्रश्न विचारला तर आपल्याला त्या वाक्यामध्ये कर्ता मिळतो. त्यानंतर आपण कर्म शोधणार आहोत कारण याची या कर्ता आणि कर्माची आपल्याला तीनही प्रयोगामध्ये गरज आहे. म्हणून या वाक्यामध्ये आपण कर्म शोधणार आहोत. कर्म कसं शोधायचं वाक्यामधील
किंवा कर्म कशाला म्हटलं जातं? क्रियापदाने जी क्रिया दाखवलेली असती ती क्रिया ज्या घटकावर घडते, क्रियापदाने दाखवलेली क्रिया ज्या घटकावर घडते तो घटक म्हणजे त्या वाक्यातील कर्म असतं. मग कर्म शोधायचं कसं? तर त्यासाठी क्रियापद शोधा, क्रियापदाचा धातू शोधा आणि त्याला फक्त एकच प्रश्न विचारायचा, ण्याची क्रिया कोणावर झाली. कोणता प्रश्न विचारायचा आहे आपल्याला? ण्याची क्रिया कोणावर झाली. या ठिकाणी जर आपण पहिलं उदाहरण पाहिलं, राम आंबा खातो, तर या वाक्यातील क्रियापद आहे खातो. खाणारा कोण? राम, हा कर्ता झाला. आपल्याला इथं कर्म शोधायचं आहे. या ठिकाणी आपल्याला ण्याची क्रिया कोणावर झाली असा प्रश्न विचारायचा आहे. त्यासाठी धातू आहे खा. खाण्याची क्रिया कोणावर झाली? आंब्यावर झाली. आणि आंबा हे या वाक्यामधील कर्म आहे. त्यानंतर जर पुढील वाक्य आपण पाहिलं, सचिन क्रिकेट खेळतो, या ठिकाणी क्रियापद आहे खेळतो. खेळणारा कोण? सचिन. सचिन हा या वाक्यामधील कर्ता आहे. आणि खेळण्याची क्रिया कशावर होते? क्रिकेट या घटकावर. आणि म्हणून या वाक्यातील कर्म आहे क्रिकेट. वस्तू स्वरूपातच ते असलं पाहिजे असं काही नाही. सचिन क्रिकेट खेळतो या वाक्यातील कर्ता सचिन आहे आणि कर्म क्रिकेट ही आहे. की या दोन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील, कर्ता कसा शोधायचा आणि कर्म कसं शोधायचं. त्यानंतर आपण प्रयोगाच्या पहिल्या प्रकाराकडे जाणार आहोत, कर्तरी प्रयोग. या ठिकाणी जर तुम्ही प्रयोगाचं नाव जर पाहिलं तर त्या ठिकाणी सहज तुमच्या लक्षात येईल की प्रयोगाचं नाव काय आहे, कर्तरी. म्हणजे या ठिकाणी महत्वाचा काय असणार आहे? कर्ता, कर्त्याशी संबंधित. त्यासाठीच आपण वाक्यातला कर्ता अगोदर शोधू कसा शोधायचा ते पाहिले. कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार जर क्रियापदाचं रूप बदलत असेल, कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार जर क्रियापदाचं रूप बदलत असेल तर त्या वाक्यातील प्रयोग हा कर्तरी प्रयोग असतो. कसा शोधायचा आहे तो आपल्याला फक्त ओळखायचा, आपल्याला बदलायला येत नाही, आपल्याला त्या ठिकाणी फक्त ओळखायला असतंय. या ठिकाणी पाहूया आपण वाक्य, राम आंबा खातो. आता हे उदाहरण यापूर्वी झालंय म्हणून तुमच्या लक्षात येईल, पण प्रत्येक ठिकाणी सगळ्यात अगोदर क्रियापद शोधा, त्या क्रियापदाचा धातू शोधा, त्याला प्रश्न विचार. खातात, म्हणजे आपण कर्त्याचं लिंग वचन बदललं आणि क्रियापदात जर बदल झाला तर त्या वाक्यातील प्रयोग हा कर्तरी प्रयोग असतो. आपण कर्माचं लिंग वचन बदलून पाहूया, आंबा आहे तो आंबा, म्हणजे आंबा हा शब्द पुल्लिंगी शब्द, याच्याऐवजी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द वापरायचा आहे. आता याचं लिंग कसं बदलणार? याचं आपल्याला लिंग बदलता येणार नाही. त्यासाठी काय, अगोदरच मी तुम्हाला सांगितलंय प्रत्येकाचं विरुद्ध लिंगीच असलं पाहिजे असं काही नाही. विरुद्ध लिंगी म्हणजे, विरुद्ध लिंगी शब्द म्हणजे त्याच्या अपोजिट, नर मादी, हा झाले विरुद्ध लिंगी. आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, फक्त तो शब्द पाहायचा आहे. आंबा हा पुरलिंगी शब्द आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द वापरावा लागेल. या ठिकाणी स्त्रीलिंगी कोणता शब्द वापरायचा आहे, त्या घटकाशी संबंधित असणार. आपण या ठिकाणी चिंच वापरू, राम चिंच खातो, ती चिंच स्त्रीलिंगी शब्द आहे. या ठिकाणी कर्माचा आपण लिंग बदललंय, त्या ठिकाणी काही बदल झालेला नाही.
म्हणजे या वाक्यातील प्रयोग हा कोणता आहे? कर्तरी प्रयोग. फक्त कर्त्यानुसार लिंग वचन बदललं पाहिजे. या ठिकाणी अट काय? कर्त्यानुसार जर लिंग वचन बदलत असेल तर त्या वाक्यातील प्रयोग हा कर्तरी प्रयोग असतो. दुसरं वाक्य पाहूया, पोलीस चोरांना पकडतात. या ठिकाणी आपल्याला कर्ता शोधायचा आहे, त्यासाठी क्रियापद शोधा. क्रियापद आहे पकडतात. पकडणारे कोण? पोलीस. हा झाला या वाक्यातील कर्ता. पकडणारे कोण आहे? पोलीस. हा झाला या वाक्यामधील कर्ता. आणि पकडण्याची क्रिया कोणावर होते? चोरांवर होते. चोर हे आहे या वाक्यामधील कर्म. आता आपल्याला कर्त्याचं लिंग वचन बदलायचंय. पोलीस चोरांना पकडतात. या ठिकाणी तो पोलीस असं धरू आपण. त्याच्याऐवजी आपल्याला आता विरुद्ध लिंगी शब्द वापरायचा आहे. इथं तो पोलीस म्हणजे स्त्रीलिंगी शब्द वापरायचा आहे. सगळ्यात सोपी गोष्ट करायची, पुरलिंगी असेल तर लिंग बदलताना आपण फक्त ती वापरलं तरी चालतं. ती चोरांना पकडते. ती चोरांना पकडते म्हणजे क्रियापदाच्या रूपात बदल झाला. जर कर्त्याचं लिंग वचन आपण बदललं आणि क्रियापदात जर बदल होत असेल तर कर्तरी प्रयोग असतो. आणि एक लक्षात ठेवा, लिंगानुसार जर क्रियापद बदलत असेल तर वचनानुसार देखील बदलतच. म्हणजे दोन्हीनुसार त्या ठिकाणी ते बदलतच. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण कर्त्यानुसार क्रियापदाच्या रूपात बदल होतो हे पाहिलंय. आणि जर अशी गोष्ट घडत असेल तर त्या प्रत्येक वाक्यामधील प्रयोग हा कर्तरी प्रयोग असतो. कर्तरी प्रयोगाचे त्या ठिकाणी दोन प्रकार पडतात. कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार आहेत, एक सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा प्रकार आहे आकर्मक कर्तरी प्रयोग. पहा, जर या संकल्पना जर नीट पाहिल्या तर त्याच्या नावात प्रयोग हा सकर्मक असतो. कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये काय असलं पाहिजे? कर्म असेल तर सकर्मक. पहिल्या ठिकाणी आपण अगोदरचे उदाहरण पाहिले होते, राम आंबा खातो. हे जर वाक्य पाहिलं तर या ठिकाणी आपण अगोदरच पाहिलंय कर्त्यानुसार क्रियापद बदलतंय आणि या वाक्यात कर्म आहे, म्हणून हे वाक्य देखील सकर्मक कर्तरी प्रयोगाचं आहे. या ठिकाणी आपल्या समोर दुसरं उदाहरण आहे. आपल्या समोर उदाहरण आहे, शेतकरी शेत नांगरतो. या ठिकाणी क्रियापद आहे नांगरतो. नांगरणारा कोण? शेतकरी. हा झाला या वाक्यामधील कर्ता. नांगरण्याची क्रिया कशावर होते? शेतावर होते. हे आहे या वाक्यामधील कर्म. आता आपल्याला या ठिकाणी पाहायचंय काय? कर्त्यानुसार क्रियापद बदलतंय का? जर बदलत असेल तर या ठिकाणी कर्तरी प्रयोग असणार आहे. आपण या ठिकाणी जर क्रिया आपला कर्ता जर पाहिला, नांगरणारा कोण आहे? शेतकरी. तो शेतकरी म्हणजे हा पुरलिंगी शब्द आहे. याच्याऐवजी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द वापरायचा आहे. आपण कुठलंही नाव वापरलं तरी चालतं किंवा सगळ्यात सोपं ती वापरलं तरी चालतं. किंवा राधा शेर नांगरते, आपण ती हा शब्द वापरू. ती शेत नांगरते म्हणजे कर्त्याचं आपण लिंग बदललं, क्रियापदात बदल झाला, म्हणजे या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? कर्तरी. आता आपल्याला फक्त काय पाहिजे? कर्म असेल तर सकर्म. आणि आपण अगोदरच पाहिले या वाक्यामध्ये कर्म आहे, म्हणून या वाक्यातील प्रयोग हा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. चित्रकार चित्र काढतो. क्रियापद आहे काढतो. काढणारा कोण? चित्रकार. काढणारा कोण आहे? चित्रकार. चित्रकार हा झाला या वाक्यामधील चित्रकार आहे या वाक्यामधील कर्ता. आणि काढण्याची क्रिया कशावर होते? चित्रावर होते. चित्र आहे या वाक्यामधील कर्म. पा, तो चित्रकार म्हणजे चित्रकार हा शब्द पुरलिंगी आहे. याच्याऐवजी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द वापरायचा आहे. ती चित्र काढते. ती चित्र काढते म्हणजे आपण कर्त्याचं लिंग बदललं, क्रियापदात बदल झाला, म्हणजे या वाक्यातील प्रयोग आहे कर्तरी प्रयोग. आणि या ठिकाणी कर्म आहे, म्हणून या वाक्यातील प्रयोग आहे सकर्मक कर्तरी प्रयोग. त्यानंतर आपल्या समोर पुढील उदाहरण आहे,
सीता अभंग गाते. वाक्यातील जर क्रियापद पाहिलं तर क्रियापद आहे गाते. गाणारी कोण? गाणारी कोण? सीता. सीता हा झाला कर्ता. गाण्याची क्रिया कशावर होते? अभंगावर होते. म्हणजे अभंग आहे या वाक्यामधील कर्म. आता आपण कर्त्याचं लिंग बदलूया. ती सीता म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आहे. त्याच्याऐवजी आपल्याला पुल्लिंगी शब्द वापरायचा आहे. तो अभंग गातो. किंवा आपण नपुसकलिंगी वापरू. ते अभंग गातात. म्हणजे आपण कर्त्याचं लिंग वचन बदललं की जर क्रियापदात बदल होत असेल तर त्या वाक्यातील प्रयोग हा कर्तरी प्रयोग असतो, आणि कर्म असेल तर त्या ठिकाणी सकर्मक कर्तरी प्रयोग असतो. कर्माचं तुम्ही लिंग वचन बदलून पहा, त्या ठिकाणी काहीच बदल होणार नाही वाक्यामध्ये. फक्त कर्त्यानुसार त्या ठिकाणी ते बदलतंय. आपण इथंच पाहूया, शेतकरी शेत नांगरतो, ते शेत म्हणजे हा नपुसकलिंगी शब्द आहे. आपण या ठिकाणी शेताचं लिंग बदलूया. त्याच्याऐवजी काय करायचंय? आता इथं लिंग बदलायचं म्हणजे फार मोठा अवघड अशी गोष्ट नाहीये. ते शेत त्याच्याऐवजी आपल्याला पुरलिंगी किंवा स्त्रीलिंगी शब्द वापरायचा आहे. तो मळा किंवा ती जमीन. शेतकरी मळा नांगरतो, शेतकरी जमीन नांगरतो. म्हणजे कर्तरी प्रयोगात एक लक्षात ठेवायचं, कर्तरी प्रयोगामध्ये कर्माचं तुम्ही लिंग वचन जरी बदललं तरी क्रियापदात बदल होणार नाही. कोणत्याही वाक्याचं तुम्ही करून पाहू शकता. कोणत्याही वाक्याचं जरी पाहिलं तरी कर्मानुसार बदलणार नाही, तर कशानुसार बदलणार? कर्त्यानुसार बदलणार. आणि हे सगळं हा घटक आपण समजावून घेतल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. का ती गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी वापरली तर ह्या गोष्टी सुद्धा चेक करायची गरज पडणार नाही. वाक्य पाहिल्या पाहिल्या त्या ठिकाणी तुम्ही त्या वाक्यात कर्तरी प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे हे सहज शोधणार आहात. पण आपण एक प्रकार समजावून घेऊया. आपण पहिला प्रकार पाहिलेला आहे सकर्मक कर्तरी प्रयोग. संकल्पना खूप सोपी आहे, कर्त्यानुसार क्रियापद बदललं पाहिजे आणि वाक्यात कर्म असलं पाहिजे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. या ठिकाणी नावातच तुमच्या लक्षात येत असेल की अकर्मक म्हणजे कर्तरी प्रयोगाचं वाक्य असलं पाहिजे आणि त्या ठिकाणी कर्म नसलं पाहिजे. अकर्मक ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म नसतं त्या वाक्यातील प्रयोग हा अकर्मक कर्तरी प्रयोग असतो. या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी शोधायच्या, कर्ता शोधायचा आहे, कर्म शोधायचंय, आणि कर्त्यानुसार क्रियापद बदललं पाहिजे. कर्मानुसार बदलल्याचा विधी प्रश्नच नाही. आपल्याला फक्त या ठिकाणी पाहिजे कर्त्यानुसार बदलतं का आणि कर्म आहे किंवा नाही. आपण यापूर्वी उदाहरण पाहिलं होतं, मला दूध आवडते, आवडणारे काय? मी नाही किंवा मला नाही. आवडणारे काय आहे? दूध. हा झाला कर्ता. आणि आवडण्याची क्रिया कशावर होते? दुधावरच होते. तुम्ही क्रियापदामध्ये एक प्रकार पाहिला असेल, त्या प्रकारामध्ये ह्या गोष्टी होत्या. क्रियापदाला अकर्मक क्रियापद असं म्हटलं जातं. आपण अकर्मक क्रियापद पाहिलेले. फक्त या ठिकाणी आता काय करायचंय? इथं कर्म नाहीये, आपल्याला कर्त्याचं लिंग वचन बदलायचंय. कर्त्याचं लिंग वचन बदलायचं आणि त्याच्यानुसार क्रियापद बदलतंय का? पाहिजे. या ठिकाणी मला दूध आवडते, कर्ता आहे दूध. दूध हा शब्द नपुसक लिंगी आहे, ते दूध. याच्याऐवजी आपण पुरलिंगी शब्द वापरूया. सरबत जर घेतला तर ते सरबत देखील नपुसक लिंगी होईल. त्याच्याऐवजी आपण चहा वापरू, तो चहा पुरलिंगी शब्द आहे. मला चहा आवडतो म्हणजे कर्त्यानुसार कर्त्याचं आपण लिंग वचन बदललं आणि क्रियापदात बदल झाला. म्हणजे या वाक्यातील प्रयोग कर्तरी प्रयोग आणि कर्म नाही म्हणून अकर्मक कर्तरी प्रयोग. या ठिकाणी हा प्रकार कधी आपण घेणार? जर त्या ठिकाणी हा पर्याय कधी असणार आहे आपला अकर्मक कर्तरी प्रयोग? ज्यावेळेस पर्यायामध्ये अकर्मक कर्तरी प्रयोग पर्याय असेल त्यावेळेस. आणि अकर्मक कर्तरी प्रयोगाऐवजी जर आपल्याला कर्तरी प्रयोग एवढंच जर पर्याय असेल तर याचं उत्तर काय होणार आहे? फक्त कर्तरी प्रयोग. या ठिकाणी आपण अगोदर उदाहरण पाहिलं होतं, सचिन क्रिकेट खेळतो, तेच हे उदाहरण आपण या ठिकाणी थोडासा बदल करून घेतलंय. सचिन छान खेळतो, क्रियापद आहे खेळतो. खेळणारा कोण? सचिन. हा झाला या वाक्यामधील कर्ता.
आणि खेळण्याची क्रिया कोणावर होते? छानवर नाही, खेळण्याची क्रिया कोणावर होते? सचिनवरच होते. म्हणजे कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच येऊन थांबते. म्हणजे या वाक्यामध्ये कर्म नाहीये. आता आपल्याला या ठिकाणी पाहायचंय कर्त्याचं आपल्याला लिंगवचन बदलायचंय. सचिन तो सचिन हा पुल्लिंगी शब्द आहे, त्याच्याऐवजी आपण ती हा शब्द वापरू किंवा कुठलंही स्त्रीलिंगी नाव वापरलं तरी ही चालेल. ती छान खेळते, ती छान खेळते म्हणजे मूळ क्रियापद खेळतो होतो, त्यामध्ये आपण कर्त्याचं लिंग बदललं, क्रियापद खेळते झालं, म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलत. आणि वाक्यामध्ये कर्म नाही म्हणून या वाक्यातील प्रयोग हा अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. यात एवढाच फरक आहे, जर वाक्यात कर्तरी प्रयोगाचं वाक्य असेल आणि कर्ता असेल तर कर्म असेल तर सकर्मक कर्तरी, आणि कर्म नसेल तर अकर्मक कर्तरी. ओळखायला खूप सोपा असा हा प्रकार आहे. आता या ठिकाणी ओळखायचा कसा, जर तुम्ही आतापर्यंतचे जर आपण जे 7-8 उदाहरणं पाहिली हे जर पाहिली तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल की या वाक्यातील कर्ता जो आहे ना तो कर्ता हा प्रथमा विभक्तीत आहे. जर असा प्रश्न असेल कर्तरी कोणत्या वाक्यातील कोणत्या प्रयोगाच्या वाक्यातील कर्ता हा प्रथमा विभक्तीत असतो, तर कर्तरी प्रयोगाच्या वाक्यातील कर्ता हा प्रथमा विभक्तीत असतो. किंवा प्रथमा विभक्तीत जर असेल म्हणजे काय असेल, प्रथमा विभक्ती म्हणजे काय आपण त्या ठिकाणी पाहिलेले, ज्या शब्दाला एकवचनी शब्दालाही प्रत्यय नसतो आणि अनेकवचनी शब्दाला पण प्रत्यय जर नसेल तर आपण त्या शब्दाची विभक्ती ही प्रथमा असते असं आपण म्हणतो. आणि एवढीच एक गोष्ट या ठिकाणी शोधा, ही गोष्ट शोधली तरी तुम्हाला कर्तरी प्रयोग ओळखता येणार. कर्ता शोधा आणि कर्त्याला जर प्रत्यय नसेल, कर्त्याला प्रत्यय नसेल तर जर कर्त्याला प्रत्यय नसेल तर डोळे झाकून त्या वाक्यातील प्रयोग हा कर्तरी प्रयोग असतो. कारण कोणतेही वाक्य पहा, आपण आतापर्यंत जे वाक्य पाहिलेत ना, सुरुवातीपासून आपण वाक्य पाहूया, राम आंबा खातो, या ठिकाणी कर्ता आपण शोधलेला आहे राम, याला प्रत्यय आहे का? प्रथम विभक्तीत कोणताच प्रत्यय नसतो, या ठिकाणी प्रत्यय नाही म्हणून या हे वाक्य जरी पाहिलं तरी तुमच्या सहज लक्षात येईल या वाक्यातील प्रयोग हा कर्तरी प्रयोग आहे. फक्त अकर्मक सकर्मक शोधायला तुम्हाला कर्म साधावं लागेल. पण त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला काय करायचंय, आपल्याला शोधायचा अगोदर कर्ता आणि कर्म. पोलीस चोरांना पकडतात, या ठिकाणी पण आपल्याला कर्ता आणि कर्म जर शोधलं की त्याच्यानंतर आपल्याला वापरा पाहायचंय ते प्रत्यय आहे किंवा नाही. पोलीस चोरांना पकडतात, पकडणारे पोलीस, कर्त्याला कुठलाच प्रत्यय नव्हता, म्हणजे या वाक्यातला प्रयोग कोणता आहे? कर्तरी. आणि कर्म आहे म्हणून सकर्मक सकर्मक कर्तरी. पहा या ठिकाणी जर कर्म पाहिलं तुम्ही तर इथं तुमच्या लक्षात येईल, या दोन उदाहरणातून तुमच्या सहज लक्षात येईल की कर्तरी प्रयोग जो आहे त्या प्रयोगामध्ये कर्त्याला फक्त प्रत्यय नसला पाहिजे, कर्माला असो किंवा नसो काही अडचण नाही. या ठिकाणी कर्माला प्रत्यय या ठिकाणी नाही, या ठिकाणी आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे फक्त कर्त्याला प्रत्यय नसला पाहिजे, कर्माला प्रत्यय असो किंवा नसो त्या ठिकाणी ते वाक्य हे कर्तरी प्रयोगाचंच असतं. सगळ्यात सोपी गोष्ट आहे, एवढ्या गोष्टी पण करायची गरज नाही आपल्याला, फक्त वाक्य शोधायचं पाहिजे, कर्ता आणि कर्म शोधायचंय, कर्मा कर्त्याला प्रत्यय जर नसेल तर त्या वाक्यातला प्रयोग हा कर्तरी प्रयोग असतोय. ही सोपी गोष्ट आहे. त्यानंतर आपण प्रयोगाच्या दुसऱ्या प्रकाराकडे जाणार आहोत, ज्या ठिकाणी महत्वाची गोष्ट काय असणार आहे, कर्म. कारण नावातच आहे कर्मणी प्रयोग, या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट कर्म आपल्याला शोधायचं आहे. कर्म असणारच आहे, कर्म नसेल तर असतो. कर्मनी प्रयोग त्या ठिकाणी शोधण्यासाठी आपल्याला कर्ता आणि कर्म शोधावं लागेल. त्यासाठी आपण क्रियापद शोधूया. या वाक्यात आपल्या समोर उदाहरण आहे, राम आंबा खातो, सॉरी रामने आंबा खाल्ला. तेच उदाहरण या ठिकाणी परत घेतलेत कशासाठी, तर तुमच्या लक्षात येण्यासाठी कर्तरी प्रयोगामध्ये कशा पद्धतीचं उदाहरण राहतं आणि तेच उदाहरण आपण या ठिकाणी कर्मनी प्रयोगात केलेले, हेच उदाहरण आपण
हवे प्रयोगात पण करणार आहे, वाक्याचं रूपांतर करायला आपल्या मराठी व्याकरणामध्ये या ठिकाणी नाही आहे आपल्याला. पण हे उदाहरण जर आपण तीनही प्रकारात केले की आपल्या सहज लक्षात राहील की यात बदल काय आहे. राम या ठिकाणी क्रियापद असलं पाहिजे, रामने आंबा, या ठिकाणी प्रिंट मिस्टेक केली, रामने आंबा खाल्ला, रामने आंबा खातो असं वाक्यच होऊ शकत नाही. रामने आंबा खाल्ला, खाल्ला या क्रियापदाचा मूळ धातू आहे खा, खाणारा कोण? राम. हा झाला कर्ता. खाण्याची क्रिया कशावर होते? आंब्यावर होते. आंबा हे आहे या वाक्यामधील कर्म. आपल्याला या ठिकाणी आता काय करायचंय, आपण समजून घेण्यासाठी आपण कर्त्याचं लिंग वचन बदलून पाहू. कर्तरी प्रयोग आहे का? रामने आंबा खाल्ला, याच्याऐवजी आपण ती वापरू किंवा सीता वापरू. सीता आंबा खाल्ला असं नाही, तर या ठिकाणी जो प्रत्यय जोडलाय, कोणतंही तुम्ही शब्द वापरला तर त्या ठिकाणी जोडलेला प्रत्यय त्या ठिकाणी वापरायचा. रामने आंबा खाल्ला, सीताने आंबा खाल्ला, तिने आंबा खाल्ला, सर्वांनी आंबा खाल्ला. आपण कर्त्याचं लिंग वचन बदललं, क्रियापदात काही बदल झालाय का? आपण कर्त्याचं लिंग वचन बदललं आणि क्रियापद तसंच राहत असेल तर या ठिकाणी कर्तरी प्रयोग असणार नाही. आपण आता कर्माचं लिंग वचन बदलू. रामने आंबा खाल्ला, या ठिकाणी आंबा, तो आंबा हा पुरलेखनी शब्द होता, त्याच्याऐवजी आपण अगोदरही शब्द वापरला होता. आपण कोणता शब्द वापरला? चिंच वापरू त्या ठिकाणी. आंबा या शब्दाऐवजी आपण, आंबा या शब्दाऐवजी आपण चिंच हा शब्द वापरूया. आपल्याला कर्माचं लिंग वचन बदलायचं. रामने चिंच काय होईल? क्रियापद खाल्ली. म्हणजे क्रियापद मूळ क्रियापद होतं खाल्ला, त्याच्या क्रियापदाच्या रूपात या ठिकाणी बदल झाला. कर्मानुसार क्रियापद बदललं म्हणून वाक्यातील प्रयोग कर्मनी प्रयोग. या ठिकाणी पुढील उदाहरण आपण पाहूया. आपल्या समोर पुढील उदाहरण आहे पोलिसांनी. आपण अगोदर उदाहरण पाहिलं होतं पोलीस चोराला पकडतात. या ठिकाणी आपल्या समोर उदाहरण आहे पोलिसांनी चोर पकडला. या ठिकाणी क्रियापद आहे पकडला. पकडणारे कोण? पोलीस. हा झाला कर्ता. पकडण्याची क्रिया कोणावर होते? चोरावर. चोर आहे कर्म. आता आपण कर्त्याचं लिंग वचन बदलू. कर्त्याचं लिंग वचन आपण बदलायचंय पोलिसांनी. अनेक वचनी शब्द आहे. आपण फक्त पोलीस वापरलं तरी, पोलीस वापरलं तरी चालेल. अनेक वचनी शब्द असेल तर एक वचन करा, एक वचनी शब्द असेल तर अनेक वचन करा. पोलिसांनी चोर पकडला, इथं आपण पोलीस हा वापरणार आहोत. पोलिसनी आपण म्हणणार आहे तर पोलिसाने, पोलिसाने चोर पकडला. किंवा आपण लिंग बदलू, तो आपण या ठिकाणी ती शब्द वापरू. तीन फक्त आपल्याला प्रत्यय जोडायचा. तिने चोर पकडला, त्याने चोर पकडला, सर्वांनी चोर पकडला. म्हणजे कर्त्याचं तुम्ही लिंग बदला, वचन बदला, त्या ठिकाणी क्रियापदामध्ये या ठिकाणी बदल होत नाही. आपण आता कर्माचं त्या ठिकाणी लिंग वचन बदलून पाहू. त्या ठिकाणी क्रियापदात बदल होतो का? पाहू. तो चोर म्हणजे पुरलिंगी शब्द आहे. आपल्याला या ठिकाणी स्त्रीलिंगी किंवा नपुंसक लिंगी शब्द वापरायचा आहे. आपण या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द वापरू चोर. याच्याऐवजी आपण ती चोरी, स्त्रीलिंगी शब्द आहे चोरी. या ठिकाणी आपण चोरी वापरू, ती चोरी. म्हणजे पोलिसांनी. आता या ठिकाणी काय करायचं? या ठिकाणी जोडलेले प्रत्यय जसेच्या तसे ठेवायचे. जो कर्ता दिलाय तोही तसाच ठेवायचा. या ठिकाणी आपण आपला कर्ता वापरायचा नाही. पोलिसांनी चोरी पकडली. पोलिसांनी चोरी पकडली म्हणजे आपण कर्माचं लिंग बदललं, क्रियापदात बदल झाला. आणि जर कर्माच्या लिंग वचनानुसार जर क्रियापद बदलत असेल तर त्या वाक्यातील प्रयोग हा कर्मनी प्रयोग असतो. आता या ठिकाणी ओळखण्यासाठी आपण जसं अगोदर कर्तरी प्रयोगामध्ये पाहिलं होतं, कर्तरी प्रयोगामध्ये आपण काय पाहिलं होतं? कर्त्याला प्रत्यय नसेल, कर्माला असो किंवा नसो, कर्त्याला प्रत्यय नसेल तर त्या वाक्यातला प्रयोग कर्तरी प्रयोग होता. आता या ठिकाणी एकच गोष्ट पाहिजे, कर्म शोधावं लागेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? शोधावं लागेल कर्म, शोधावं लागेल. कारण कर्म आणि प्रयोग शोधायचा म्हणजे कर्म असला पाहिजे. त्यासाठी काय करा? कर्ता आणि कर्म शोधून घ्या. सोपी गोष्ट आहे कर्म आणि प्रयोग ओळखायला. कर्ता आणि कर्म शोधा. कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्माला प्रत्यय नसेल म्हणजे कर्म प्रथम विभक्तीत असलं पाहिजे. कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्माला प्रत्यय नसेल तर ते उदाहरण 100% कर्मनिप्रयोगाचं असतं. फक्त अट काय?
कर्त्याला प्रत्यय असला पाहिजे आणि कर्माला प्रत्यय नसावा. इतका सोपा हा प्रयोगाचा प्रकार आहे. कर्मनिप्रयोग याचे काही प्रकार पडतात ते आपण पाहूया. कर्मनिप्रयोगाचा पहिला प्रकार जो आहे, कर्मनिप्रयोगाचा पहिला प्रकार आहे पुराण कर्मणी. नावावरूनच लक्षात आलं असेल की हा जो प्रकार आहे तो मराठी उदाहरणामध्ये तुम्हाला दिसणार नाही. हा प्रकार जो आहे तो संस्कृत काव्यामध्ये त्या ठिकाणी आढळतो. उदाहरण आहे कसा ओळख आहे कधी सांगतो, तो काय कर्म करीचे लघु लेकराने. या ठिकाणी जे क्रियापद असत, या ठिकाणी जे क्रियापद असत ते क्रियापदाला इजे हा प्रत्यय असतो. क्रियापदाला जर इजे हा प्रत्यय असेल तर त्या वाक्यातला प्रयोग हा पुराण कर्मणी असतो. तो काय कर्म करीचे लघु लेकराने. आता या ठिकाणी आपल्याला क्रियापद शोधावं लागेल. जनरली आपल्या सगळ्या वाक्यातलं क्रियापद हे वाक्याच्या शेवटी असतं, परंतु या ठिकाणी क्रियापद जर तुम्ही पाहिलं तो काय कर्म करीचे लघु लेकराने. लेकराने तर क्रियापद असू शकत नाही. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर करीचे कर हा धातू कर्तूचा. करीचे म्हणजे या ठिकाणी कोणता प्रत्यय आहे, इजे हा प्रत्यय आहे. सगळ्यात ओळखण्यासाठी काय आहे, संस्कृत वाक्य असलं पाहिजे, क्रियापदाला इजे प्रत्यय असला पाहिजे. इजे प्रत्यय असेल तर त्या वाक्यातील प्रयोग हा पुराण कर्मणी. कर्म शोधू नका काही नाही, फक्त ही एकच अट आहे या ठिकाणी. जो जो किचे परमार्थ लाभो, जो जो किचे परमार्थ लाभो. या ठिकाणी आपल्याला जर पाहिलं तर या ठिकाणी क्रियापद आहे किजे, म्हणजे क या शब्दाला इजे हा प्रत्यय या ठिकाणी पण आहे. इजे हा प्रत्यय आहे आणि हे वाक्य कोणतं आहे, संस्कृत आहे. म्हणून या वाक्यातला प्रयोग हा पुराण कर्मणी. हा प्रकार फारसा विचारला जात नाही, परंतु माहितीसाठी आपल्याला सगळे प्रकार माहीत असावेत म्हणून प्रकार आपण सगळे पाहणार आहोत. पहिला प्रकार होता पुराण कर्मणी. हा दोनच लक्षण आहे त्याची ओळखण्यासाठी, हा संस्कृत वाक्यात असतो आणि दुसरी गोष्ट त्याच्या क्रियापदाला इजे हा प्रत्यय असतो. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे शक्य कर्मणी. मराठी व्याकरणाचा जर विचार केला तर सगळ्या गोष्टी एकमेकाशी संबंधित आहेत. आपण अगोदर प्रयोग शिकलो नाही, का शिकलो नाही, आपण विभक्ती शिकलो, कारण आपल्याला इथे विभक्तीचे प्रत्यय होते, प्रथमा विभक्ती होत्या, म्हणजे आपण त्यासाठी विभक्ती अगोदर शिकलो. आणि त्याचा सुरुवातीलाच आपण शब्दाच्या जाती त्या ठिकाणी शिकतो. या ठिकाणी शब्दाच्या जाती सुद्धा घटक महत्वाचा आहे, कारण आपल्याला काय पाहिजे, शक्य कर्मणी. आणि ज्या कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये शक्य क्रियापद असतं, क्रियापदाच्या मध्ये आपण हा प्रकार पण अभ्यासलेला असेल, शक्य क्रियापद. ज्या वाक्यातील क्रिया, कोणत्या वाक्यातील क्रियापद हे शक्य क्रियापद असतं, त्या वाक्यात ओळखण्यासाठी काय करतो आपण, त्या वाक्यातील क्रियापदाला काय प्रत्यय असतो, वती किंवा वतो असा प्रत्यय त्या ठिकाणी त्या वाक्यातल्या क्रियापदाला जोडलेला असतो. आणि त्या ठिकाणी कर्त्याकडे प्रत्यय क्रियापद आपण कशाला म्हणतो, ज्या वाक्यातील क्रियापद काय दर्शवतं, कर्त्याकडे क्रिया करण्याची करण्याचं सामर्थ्य आहे किंवा नाही हे जे क्रियापद दर्शवतं त्या क्रियापदाला आपण काय म्हणतो, शक्य क्रियापद. कर्त्याकडे ती गोष्ट करण्याचं सामर्थ्य आहे किंवा नाही, दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी दाखवल्या जातात. आता वाक्य जर पाहिलं, तिच्या चाने आता काम करवते, म्हणजे कर्त्याकडे ती क्रिया करण्याचं सामर्थ्य अगोदर नव्हतं परंतु आता आहे. आईला आता टेकडी चढवते, म्हणजे आईकडे आता टेकडी चढवण्याचं सामर्थ्य आहे. आणि महत्वाची गोष्ट काय असली पाहिजे, क्रियापदाला वते किंवा वतो प्रत्यय असला पाहिजे. स्त्रीलिंगी क्रियापद करता असेल तर त्या ठिकाणी वते प्रत्यय, पुरलिंगी त्या ठिकाणी करता असेल तर वतो हा प्रत्यय. आणि ओळखण्यासाठी एवढ्याच दोन गोष्टी आहेत, कर्म वाक्यातलं जे क्रियापद आहे ते शक्य क्रियापद असलं पाहिजे. जर शक्य क्रियापद असेल तर त्या वाक्यातील प्रयोग हा शक्य कर्मणी असतो. त्यानंतर कर्मणी प्रयोगाचा तिसरा प्रकार आहे समापन कर्मणी. नावातच आहे समापन. समापन म्हणजे काय, त्या ठिकाणी कृतीचा शेवट झालेला असला पाहिजे. आणि वाक्यातलं या ठिकाणी काय सांगितलंय, कर्ता षष्ठी विभक्तीत असतो. षष्ठी विभक्तीत म्हणजे त्या कर्त्याला चाची चे चेच्याची किंवा झाची ते
जे ज्याची यापैकी प्रत्यय असणार आहे आणि क्रियापद हे संयुक्त असतं. संयुक्त क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद या दोन संकल्पना तुमच्या अगोदरच क्लिअर असतील. सगळी सगळी संयुक्त क्रियापद ही सहाय्यक क्रियापद असतात, परंतु सगळी सहाय्यक क्रियापद ही संयुक्त नसतात. ही त्या ठिकाणी पाहिलं असेल, आत असलं असेल. आता तो फरक मीच तुम्हाला या ठिकाणी सांगत नाही, परंतु संयुक्त क्रियापद कशाला म्हटलं जातं, त्या ठिकाणी सहाय्यक क्रियापदाने सहाय्य केलेल्या क्रियापदाला आपण संयुक्त क्रियापद म्हणतो. संयुक्त क्रियापद म्हणजे काय, का त्या वाक्यामध्ये एकाच क्रियेचा बोध झाला पाहिजे, धातुसाधित असलं पाहिजे आणि क्रियापद असलं. जर असं वाक्य असेल, बाळ एवढा लाडू खाऊन टाक, हे वाक्य देखील आपण त्यामध्ये मोडतो. खाऊन टाक म्हणजे एकच क्रिया, कोणती, खाण्याची. हा जर असं वाक्य असेल तर बाळ एवढा लाडू खाऊन जा, ते इथं दोन क्रिया आहेत, एक खाण्याची आणि दुसरी जाण्याची. ते संयुक्त क्रियापद नसतं, ते सहाय्यक क्रियापद असतं. तो फरक सहाय्यक आणि संयुक्त मधला फरक तुम्ही आत असलेला असेलच. आपल्याला शोधायचा आहे समापन कर्मणी, त्यासाठी पहिलं लक्षण काय सांगितलं त्यांनी, कर्ता षष्ठी विभक्तीत असला पाहिजे आणि वाक्यातलं क्रियापद हे संयुक्त असलं म्हणजे त्या ठिकाणी एकाच क्रियेचा बोध झाला पाहिजे. आता जे उदाहरण सांगितलंय खाऊन जा, इथं दोन क्रिया आहे, एक खा आणि दुसरी आहे जा, तसं नाही. तर आपल्याला एकच क्रिया त्या ठिकाणी असली पाहिजे आणि कृतीचा शेवट असला पाहिजे त्या ठिकाणी. त्याची उत्तर पत्रिका लिहून जाईल, या ठिकाणी लिहून, हे आहे धातुसाधित झाली, हे आहे क्रियापद. जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं लिहून झाली म्हणजे एकच क्रिया, कोणती, लिहिण्याची, आणि त्या ठिकाणी कृतीचा शेवट झालेला आहे. त्याची उत्तर पत्रिका लिहून झाली म्हणजे त्या ठिकाणी कृतीचा शेवट झाला, म्हणून या वाक्यातला प्रयोग कोणता आहे, समापन कर्म. तिचे पाणी भरून झाले, इथं क्रिया एकच, कोणती, पाणी भरण्याची. आणि जर आपण पाहिलं तर कृतीचा शेवट पण त्या ठिकाणी आपण दिसतो, भरून झाले म्हणजे कृतीचा शेवट झाला. आणि अगोदरही आपण पाहिलंय की त्या ठिकाणी कोणता प्रत्यय असला पाहिजे, कर्त्याला षष्ठी विभक्तीचा प्रत्यय पाहिजे. षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहे चाचीची आणि चेच्याची. म्हणजे जर हे प्रत्यय असतील आणि क्रियापद संयुक्त असेल आणि कृतीचा शेवट होत असेल, तर त्या वाक्यातील प्रयोग हा समापन कर्मणी प्रयोग असतो. बऱ्याच वेळा विचारला जाणारा जो प्रयोग आहे तो हा आहे नवीन कर्मणी प्रयोग. इंग्रजीमधलं जे पॅसिव्ह व्हॉइस जर मराठीत रूपांतर आपण केलं, इंग्रजीतला तुम्ही ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस पाहिलेलं असेल, पॅसिव्ह व्हॉइसचं जर मराठीत रूपांतर केलं तर तेच रूपांतर म्हणजेच नवीन कर्मणी प्रयोग. राम इट्स अ मँगो या वाक्याचं जर आपण पॅसिव्ह व्हॉइस केला तर काय होतं, मँगो इज इटन बाय राम. म्हणजे त्याचं आपण मराठीत जर वाक्य पाहिलं तर काय होतं, राम कडून आंबा खाल्ला गेला, राम कडून आंबा खाल्ला गेला. पुढचं उदाहरण पहा, सिंहाकडून हरिण मारले गेले. म्हणजे जर तुम्ही दोनही उदाहरणं पाहिले तर तुमच्या सहज लक्षात येईल हा प्रयोग ओळखायला. या ठिकाणी जो कर्ता असतो तो जर कर्ता तुम्ही जर पाहिला तर कर्ता आंबा खाल्ल्याला कोण आहे, राम. हरिण मारणारा कोण आहे, सिंह. म्हणजे हे दोन्ही करते. जर कर्ता जर पाहिला तर कर्ता जो आहे तो कडून प्रत्ययाने युक्त असतो, म्हणजे कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो. कर्त्याला कडून प्रत्यय पाहिजे आणि क्रियापद जे आहे ते क्रियापद हे संयुक्त क्रियापद असलं पाहिजे. राम कडून आंबा खाल्ला गेला म्हणजे त्या ठिकाणी एकच क्रिया खाण्याची, मारले गेले म्हणजे या ठिकाणी कोणती क्रिया आहे, मारण्याची. या दोन गोष्टी पाहिजे. या दोन गोष्टी जर असतील तर त्या वाक्यातील प्रयोग हा नवीन कर्मणी प्रयोग असतो. कर्त्याला कडून प्रत्यय आणि सहाय्य किंवा संयुक्त क्रियापद, सहाय्यक घेतलं तर काही अडचण नाही. वाक्यातलं क्रियापद हे जर सहाय्यक असेल तर त्या वाक्यातील प्रयोग हा नवीन कर्मणी प्रयोग असतो. कर्मणी प्रयोगाचे आपण चार प्रकार पाहिले, त्यामध्ये आपण पाहिलेला पहिला प्रकार होता पुराण कर्मणी. पुराण कर्मणी म्हणजे काय, तोच एक तर संस्कृत वाक्यात आढळतो आणि त्यामध्ये जो क्रियापद असतं त्याला इजे हा प्रत्यय असतो. त्यानंतर आपण पाहिलं शक्य कर्मणी. शक्य कर्मणी कसा ओळखायचा आहे, त्या वाक्यातील क्रियापद हे शक्य क्रियापद असलं पाहिजे. शक्य क्रियापद म्हणजे त्याला त्या क्रियापदाच्या धातूला वतो किंवा वते असा प्रत्यय असला पाहिजे.
त्यानंतर आपण तिसरा प्रकार त्या ठिकाणी आपण पाहिला तो म्हणजे समापन कर्मणी. त्या ठिकाणी काय कर्ता शोधा कर्त्या जो आहे त्या कर्त्याला षष्ठी विभक्तीचा प्रत्यय असेल आणि क्रियापद हे संयुक्त असेल तर त्या ठिकाणी समापन कर्मणी. क्रियापद त्या ठिकाणी असलं पाहिजे. हे होते प्रयोगाचे मुख्य दोन प्रकार, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. पुढील तासिकेला आपण भावे प्रयोग आणि या घटकावर असणारी उदाहरणं पाहणार आहोत. तत्पूर्वी हा घटक आता जो आपण पाहिलाय तो परत एकदा मी सांगतो. ओळखायचे कसे, आपण सगळ्यात सुरुवातीला पाहिलं म्हणतो म्हणजे प्रयोग. प्रयोग कशाला म्हटलं जातं, कर्ता कर्म आणि क्रियापद यांचा जो एकमेकाशी संबंध यांच्यातील परस्पर संबंधाला मराठीमध्ये प्रयोग म्हटलं जातं. मराठीमध्ये तीन प्रयोग आहेत, इंग्रजीत तुम्ही अभ्यासले असतील ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस हे दोनच आहेत, परंतु मराठीमध्ये तीन प्रयोग आहेत. एक प्रयोग कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग. ज्या वाक्यामध्ये कर्ता महत्वाचा असतो तो कर्तरी, ज्या वाक्यात कर्म महत्वाचं थोडक्यात तो कर्मणी, आणि ज्यात दोन्ही महत्वाचे नाहीत ती भावी प्रयोग असतोय. महत्वाचे नाहीत म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही आपल्याला शोधायचे आहेत, पण त्या ठिकाणी कर्त्यानुसार बदलणार नाही आणि कर्मानुसारही बदलणार नाही. या ठिकाणी कर्तरी प्रयोग ओळखण्यासाठी अगोदर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला कर्ता आणि कर्म शोधायचे. कर्ता कसा शोधायचा आहे, क्रियापदाचा धातू शोधा. क्रियापदाचा धातू शोधल्यानंतर त्या ठिकाणी त्या धातूला प्रश्न विचारायचा आहे, न्याची क्रिया कोणावर, नारा कोण किंवा नारी कोण, असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला कर्ता मिळेल आणि कर्त्यानुसार क्रियापद बदललं तर कर्तरी प्रयोग. तो ओळखण्यासाठी आपल्याला काय, आपण अगोदरच पाहिले की काय करायचंय, कर्ता शोधा. कर्त्याला कुठलाच प्रत्यय नसेल तर त्या वाक्यातला प्रयोग हा 100% कर्तरी असतो, आणि वाक्यात कर्म असेल तर सकर्मक कर्तरी आणि कर्म नसेल तर अकर्मक कर्तरी. आणि त्यानंतर आपण कर्मणी प्रयोग पाहिला, कर्माच्या लिंग वचनानुसार जर क्रियापद बदलत असेल तर कर्मणी प्रयोग असतो. त्यासाठी काय करायचंय, कर्म शोधायचंय, कर्ता शोधायचाय. कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्माला नसेल तर त्या ठिकाणी 100% कर्मणी प्रयोग असतो. कर्त्याला असला पाहिजे आणि कर्माला नसला पाहिजे. तसं कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असला पाहिजे, कर्माला असो किंवा नसो काही फरक पडत नाही, परंतु कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला नसला पाहिजे आणि कर्त्याला असलाच पाहिजे, तरच कर्मणी प्रयोग होतो. आणि कर्मणी प्रयोगाचे आपण हे चार प्रकार पाहिजेत. पहिला होता समापन, त्यानंतर पहिला समापन कर्मणी प्रयोग, शक्य कर्मणी प्रयोग, त्यानंतर पुराण कर्मणी प्रयोग आणि नवीन कर्मणी प्रयोग. हा घटक तुम्हाला समजला असेल, याच्यावर जर तुम्हाला काही शंका असेल तर त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. सर, पुराण कर्मणी प्रयोगच परत सांगा, नवीन कर्मणी प्रयोग कसा ओळखायचं, नवीन कर्मणी कसं ओळखायचं, नवीन कर्मणी प्रयोग कसं ओळखायचं, नवीन सर नवीन हा मी सांगतो आता तुम्ही सगळे पुराण कर्मणी प्रयोग कसं ओळखायचं, आपण सगळेच कसे ओळखायचं, नवीन कर्मणी प्रयोग आपण पुराण कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा. पुराण कर्मणी ओळखण्यासाठी आपल्याला काय करायचंय, ते वाक्य कसं असलं पाहिजे, संस्कृत मराठीतलं नव्हे, वाक्य काय कसं असलं पाहिजे, संस्कृत मधलं. संस्कृत वाक्य असेल तरच पुराण कर्मणीचा विचार करायचा, अन्यथा नाही. संस्कृत वाक्य असलं पाहिजे आणि क्रियापद जे आहे ना, क्रियापद लक्षात जरी नाही आलं ना तर कुठंतरी ही जे हा प्रत्यय आहे कप्ते पाहिजे. तेव्हा दोनच गोष्टी आहेत त्या ठिकाणी ओळखायला, वाक्य संस्कृत असलं पाहिजे आणि त्या वाक्यामधल्या क्रियापदाला ई जे प्रत्यय पाहिजे. या ठिकाणी जर आपण पाहिलं करीचे, या ठिकाणी ई जे प्रत्यय होता, आणि जर आपण इथं पाहिलं जो जो की जे परमार्थ लाभो, तर हे वाक्य संस्कृत आहे आणि या ठिकाणी देखील ई जे हा प्रत्यय आहे आणि म्हणून हा पुराण कर्मणी. त्यानंतर तुम्हाला ओळखायचा होता कोणता, नवीन कर्मणी प्रयोग. बरोबर, नवीन कर्मणी प्रयोग ओळखायला खूप सोपा आणि याच्यावर शक्यतो प्रश्न विचारला जातो. जर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचे पेपर पाहिले तर जास्तीत जास्त प्रश्न प्रयोगावर याच घटकावर आहेत, नवीन कर्मणी. इथं काय करायचंय, दोन गोष्टी पाहिजे.
जो करता है त्या कर्त्याला जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर महत्त्वाचे अटी कर्त्याला कडून हा प्रत्यय जोडलेलाच असला पाहिजे. जर कर्ता पाहिला राम राम कडून आंबा खाल्ला गेला तर आंबा कोणाकडून खाल्ला गेलेला आहे राम कडून. राम हा हे कर्ता. खाण्याची क्रिया कशावर झालेली आहे आंब्यावर झालेली. जर तुम्ही इथं पाहिलं सिंहाकडून हरीण मारले गेले कुणाकडून मारले गेलेलं आहे सिंहाकडून. सिंह हा झाला कर्ता आणि मारण्याची क्रिया कशावर झाली हरणावर झाली. आपली जी पहिली अट होती कर्त्याला प्रत्यय असला पाहिजे आणि कर्माला जर नसेल तर त्या ठिकाणी कर्मनी प्रयोग असतो. कर्त्याला असेल आणि कर्माला नसेल तर 100% कर्मनी प्रयोग. आणि जर कर्त्याला कडून हा प्रत्यय असेल कर्त्याला जर कडून हा प्रत्यय असेल तर त्या ठिकाणी नवीन कर्मणीचा विचार करायचा. कर्त्याला कडून प्रत्यय पाहिजे आणि क्रियापद हे सहाय्यक क्रियापद असलं पाहिजे. सहाय्यक क्रियापद म्हणजे त्या ठिकाणी धातू साधित असलं पाहिजे आणि क्रियापद असलं पाहिजे. त्याला आपण सहाय्यक क्रियापद म्हणतो. धातू साधित आणि क्रियापद जर असेल तर आपण त्याला सहाय्यक क्रियापद म्हणतो. या ठिकाणी दोन गोष्टी पाहिजेत. कर्त्याला कडून हा प्रत्यय असला पाहिजे आणि क्रियापद हे सहाय्यक किंवा संयुक्त जरी असेल तरी काही अडचण नाही. जर क्रियापद सहाय्यक असेल तर त्या ठिकाणीचा प्रयोग हा नवीन कर्मणी प्रयोग असतो. आणखी सकर्मक सकर्मक कर्तरी प्रयोग ओळखायला खूप सोपं. उदाहरणं कशी येते ते आपण उद्या पाहणार आहे. आपल्याला उद्याच्या तासिकेमध्ये भावी प्रयोग आणि या घटकावरची उदाहरणं पाहिजे. कारण तीनही घटक झाल्याशिवाय आपण उदाहरणं पाहू शकत नाहीत. कारण आपल्याला त्या तिथं पर्याय असणार आहेत. कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावी प्रयोग किंवा वरील पैकी नाही. आपल्याला जर भावी प्रयोग पाहिलाच नाही तर आपण उदाहरणं कसे पाहणार आहे. म्हणून आपण उदाहरणं पुढच्या तासिकेला पाहणार आहोत. आपल्याला सकर्मक कर्तरी प्रयोग ओळखायला खूप सोपं आहे. अगोदरच सांगितलंय वाक्यातला क्रियापद शोधा. त्या ठिकाणी क्रियापद शोधल्यानंतर आपल्याला कर्त्याला त्या क्रियापदाला प्रश्न विचारायचा आहे का नारा कोण नारी कोण असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला त्या ठिकाणी कर्ता मिळेल. नांगरतो नांगरणारा कोण शेतकरी आणि नांगरण्याची क्रिया कशावर होते शेतावर होते. चित्रकार चित्र काढतो काढणारा कोण चित्रकार आणि काढण्याची क्रिया कशावर झाली चित्रावर झाली. सीता अभंग गाते गाणारी कोण सीता गाण्याची क्रिया कशावर झाली अभंगावर झाली. आणि तीनही उदाहरणं पहिल्या पहिल्या आपण सांगू शकतो. त्यासाठी मी अगोदर काय सांगितलंय सकर्मक कर्तरी ओळखायला काय करायचंय कर्ती कर्ता शोधा. इथं आहे शेतकरी इथं आहे चित्रकार आणि इथं आहे सीता. कर्ता प्रथम विभक्तीत असला पाहिजे म्हणजे प्रत्यय नसला पाहिजे. इथं प्रत्यय दिसतोय का मूळ शब्द शेतकरी चित्रकार सीता या कर्त्याला कुठलाही प्रत्यय नाही म्हणजे या ठिकाणी कर्तरी प्रयोग आहे आणि वाक्यात कर्म आहे म्हणून सकर्मक कर्तरी. इथं जर कर्म नसतं शेतकरी नांगरतो आज वाक्य असेल तर आज तर का कर्म कर्तरी चित्रकार इथं कर्म टाकावं लागेल. त्याशिवाय वाक्य आपण बनवू शकत नाही. किंवा इथं आपण इथं अकर्मकच करू शकतो शेतात छान गाते. इथं हेच वाक्य आपण अकर्मक मध्ये सहज करू शकतो. म्हणजे आपल्याला जर सकर्मक कर्तरी ओळखायचं असेल तर दोन गोष्टी करायच्यात. कर्ता शोधायचा त्याला प्रत्यय नसला पाहिजे आणि त्या वाक्यात कर्म असलं पाहिजे. कर्माला प्रत्यय असो नसो काही देणं घेणं नाही. कर्त्याला प्रत्यय नसेल आणि कर्माला कर्म असेल तर सकर्मक कर्तरी प्रयोग असतो. आणि अकर्मक मध्ये काय आहे कर्ता शोधा. कर्त्याला त्या ठिकाणी प्रत्यय नसला पाहिजे आणि वाक्यात कर्म नसेल तर अकर्मक कर्तरी. आणखी रेषांकन दुसरा प्रश्न सांगा. प्रश्न आपण घेतलेच नाहीये. प्रश्न आपण उद्या घेणार आहे एक सोपी गोष्ट आहे. अकर्मक कर्तरी प्रयोग कधी होतो वाक्यात काय शोधायचंय कर्ता शोधायचंय. मला दूध आवडते आवडणारे काय दूध आवडण्याची क्रिया कशावर झाली दुधावर झाली. म्हणजे या ठिकाणी कर्म नाहीये आणि कर्त्याला प्रत्यय नाही
म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलते. पहा मला दूध आवडते आपण याचं लिंग बदलू मला चहा आवडतो. कर्त्यानुसार क्रियापद बदललं आणि कर्म नाही म्हणजे अकर्मक करते. सोप्या कन्सेप्ट आहेत. सकर्मक कर्तरी कधी वाक्यात कर्म असेल. कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म असेल तर सकर्मक आणि कर्म नसेल तर अकर्मक कर्तरी प्रयोग. सचिन क्रिकेट खेळतो हे वाक्य सकर्मकचं होतं आणि तेच वाक्य आपल्याला अकर्मक करायचं होतं त्यासाठी आपण काय केलं कर्म काढून टाकलं. सचिन छान खेळतो खेळणारा पवन सचिन. खेळण्याची क्रिया कोणावर झाली सचिन वरच झाली आणि याचं लिंग वचन बदला तो सचिन. याच्याऐवजी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द वापरायचा आहे. राधा छान खेळते किंवा ती छान खेळते. आपल्याला कर्त्याचं लिंग वचनानुसार जर क्रियापद बदललं तर कर्तरी आणि कर्म नसेल तर अकर्मक कर्तरी प्रयोग असतो. भाविक सर भावी प्रयोगाविषयी विचारूच नका ना आपण ते पाहिलेच नाही. आपण उद्या पाहणार आहे. हो सर भाविक कर्मणी प्रयोग सर आपण ते उद्या भावी प्रयोग आपण उद्या पाहणार आहोत. समजले असेल प्रकार आहेत. कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग येतो असतील. आपण असे केला काही शंका आहे का आणखी आता वाक्यात उदाहरणात कसे ओळखायचे ते आपण उद्या उदाहरणच पाहणार त्यांचे. समजावून घेणार आहोत. सगळ्या उद्देशात असे केलं आपण उदाहरण जर वेगळी उदाहरणं असतील तर ती त्या ठिकाणी घेऊ ना आपण उद्देशात असे घेत ते पाहूयात.